माझं सोलापूर न्यूज चॅनल। आगामी 2024 लोकसभेच्या निवडणुकीत काहीही झालं तरी खासदार हा काँग्रेसचाच निवडून येईल असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे। महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत। महाविकास आघाडीसह महायुती सरकारमध्येही आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपांवरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यातच सोलापूर हा काँग्रेसचा मतदारसंघ राहिलेला आहे। मात्र 2014 आणि 2019 निवडणुकीत सोलापूरमध्ये मातब्बर नेते सुशीलकुमार शिंदे यांचा सतत पराभव करत भाजपने काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला होता। पण आता या काँग्रेस भाजपनंतर सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानेही फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे। यातच आता सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी मोठे संकेत दिले आहेत। आमदार प्रणिती शिंदे मंगळवारी पंढरपूर येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित होत्या। या बैठकीत त्यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे। त्या म्हणाल्या, लोकसभेच्या 2024 निवडणुकीत काहीही झालं तरी सोलापूरचा खासदार हा काँग्रेसचाच असेल आणि पंढरपूरचा आमदारही लोकशाही आघाडीचा असणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे। तसेच त्यांनी आगामी निवडणुकीत पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे सांगत लोकसभेच्या उमेदवारीचेही संकेत दिले आहेत। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।